सो आज आपल्यासोबत आहे प्रवास या सिनेमाची टीम, अशोक मामा आणि पद्मिनी मॅम आपल्यासोबत आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता आणि माझाही आवडता गेम मला त्यांच्यासोबत खेळायचा आहे, तो म्हणजे ही ऑर शी. तर मी तुम्हाला पाट्या दिल्या, त्याच्या एका साईडला लिहिलं ही, दुसऱ्या साईडला लिहिलं शी. आता मी काही तुम्हाला प्रश्न विचारीन, तर ती गोष्ट ज्या त्या प्रश्नामधली गोष्ट जी व्यक्ती करते ती स्लेटची साईड तुम्हाला पुढे करायची. रेडी मामा? रेडी. नाही खरं म्हणजे मला पाट्या टाकायला जमत नाही, पण मी टाकतो. विचारू पहिला प्रश्न. तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त बडबड कोण करत? ऍक्च्युली हा ह्याचं ओके, मामा सगळ्यात जास्त बडबड करतात. मी काय बोललो? ही आहे. दोघांपैकी फूडी कोण आहे? जास्त फूडी कोण आहे? ओ, मला असं वाटलं की हे पण मामांकडे येईल. मामा फूडी. नाही नाही, निश्चित मी कमी खातो. मस्त आहे. लेट कमर कोण आहे का दोघांपैकी? ऑन सेट राहू द्या, खाली ठेवा, खाली ठेवा. कोण आहे लेट कमर? मी नाही सांगणार. तिने सांगितलं ना त्या, म्हणजे सेफ खेळ, मामा सेफ खेळतात. मी नाही सांगणार कोण आहे लेट. मी असं कसं म्हणू किती आहे म्हणून. बर, तयार व्हायला सगळ्यात जास्त वेळ कोणाला लागतो? मामा परत म्हणतील मी नाही सांगणार. ते बघा मामांना अरे वेळ लागतो. मी घरातून येताना तयार असतो. एक तरी अशी मला बाई कुठली आलेली दाखवावी की जी लवकर आली आहे तयार होऊन. एक बाई, मीच असं नाही म्हणत. नाही, ती असं नाही म्हणाली की खरं बोलायचं, असं नाही बोलली ती. खरं बोल म्हणून मी मला माहित नव्हतं. मग ही म्हणा ना माझं. ओके, मला कळलंय लेट व्हायला कोण कोण तयार व्हायला वेळ घेत. ओके, दोघांपैकी टुकार जोक कोण मारत? वाव, बर, माझे टुकार जोकला पण हसतात म्हणजे बघ ना. ते टुकार नसतात, बट ते छान जोक असतात. मग टुकार मी कसं, मी म्हणतो आपलं जोक कोण मारत? मामा जोक. ओके, दोघांपैकी पटकन इरिटेट कोण होत? मामा तुम्ही पटलं इरिटेट होता का? एखादी गोष्ट नाही पटली मला की मी इरिटेट होतो, किंवा एखादी गोष्ट जर पटली नाही ती मला जर कोणी पटवून नाही दिली तर जास्त इरिटेट. तुम्ही नाही इरिटेट होत आहे, शांत. याचं कारण काय असतं, आपण जेव्हा करतो काम करतो ना तेव्हा आपल्याला एकाच एकाच गोष्टीचे बरेच अँगल्स माहीत असतात. राईट, हे असंही होऊ शकतं, हे असंही होऊ शकतं, तसंही होऊ शकतं, तसंही होऊ शकतं. अच्छा, यातलं कुठलं हे रे? एक वाक्य मी 5 तऱ्हेनं बोलून दाखवतो, मला सांगा कुठलं बोलायचं याच्यातलं. तर ते काय होतं ते जर मला उत्तर समोरून नाही मिळणार की मी इरिटेट होतो. हे असं माझं काय, अभिनय करताना माझा एक प्रश्न असतो नाही, मी का हे सांगतोस तू बरोबर आहे मला, तू काय करते, पण मी हे का करावं ह्याचं एक्सप्लेन तुझ्याकडे तयार नाही. ते नसेल तर मी भडकतो. इरिटेट तर मामा पटकन होतो. आता दोघांपैकी रागीट कोण आहे? कोणाला पटकन राग येतो किंवा स्वभाव रागीट आहे असं कोण आहे? कोणी राग असं बघितलं तर नाही मी मामांचा. आता मला सांग, माझा चेहरा दिसतो तरी थोडा रागीट आहे, काय संबंध आहे का रागाचा? किती सोज्वळ आणि ताजी केली मी. ओके, पुढचा प्रश्न. सिरियस सिच्युएशन मध्ये पटकन कोण हसतं दोघांपैकी? तुम्ही इतके इमोशनल सीनही केले असतील सिनेमात, बट असं पटकन हसायला आलंय का एखादं सिरियस सिच्युएशन मध्ये? ओके, पद्मिनी मॅम हसतात सिरियस सिच्युएशन. मॅम हसतात म्हणजे काय, ते सतत हसत असते यांच्या बरोबर, सतत हसत असते. घरून घरून काय हसोळ्या खाऊन येतात, नाश्ता न करता हसोळ्या खाऊन येतात ते असतात. बरं आहे, त्याच्यावर मला एक तरी निश्चित केलं की निश्चित माणूस काय बोलतो किंवा काय विनोद ही गोष्ट त्यांना कळते. मोठी गोष्ट ही. अगदी. शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. आता आता तुम्ही इतके दिवस एकमेकांना ओळखताय, शूटिंग आणि आता प्रमोशनचं भांडण झालं सपोज दोघांमध्ये किंवा आणखीन कोणाशी, तर सॉरी पहिले कोण बोलेल? निश्चित मी म्हणेन. त्या म्हणतात त्या म्हणतील मी म्हणतात निश्चित म्हणतो मी म्हणेन. तुम्ही सॉरी म्हणाल याचं कारण काय माहिती? कारण काय माहिती तुम्हाला सांगतो मी काय आहे. एक तर बाई ही आहे ना, ही जबरदस्त टॅलेंटेड आहे पोरगी, एवढी की तिलाच माहिती आहे ती किती आहे ते. आणि काय होतं, जेव्हा असा माणूस समोर बसतो ना तर की आपलं आहे असा नमस्कार आहे त्याला. काय करतोय तुम्हाला कळतो, कसं करायचं आहे तुम्हाला कळतंय, म्हणजे आपला नमस्कार आहे. मग जर काय भांडण झालं, ओके ओके चला सॉरी,
हीच केमिस्ट्री आता प्रेक्षकांना 14 तारखेला स्क्रीनवर सुद्धा बघायला मिळेल प्रवासच्या सिनेमातनं. बट वन्स अगेन थँक्यू सो मच, आणि मला खूप मजा आली ही वर्षी तुमच्याशी घेऊन, आणि ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.